नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS यांच्या आस्थापनेवर इथे मोठी मेगा ॲड प्रसिद्ध झालेली आहे. 4000+ पदांची ही ॲड आहे. तर कुठली ॲड आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन CRP PO MT कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस फॉर रिक्रूटमेंट ऑफ प्रोफेशनल ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंग इन पार्टिसिपेटिंग बँक्स फॉर वॅकन्सीज ऑफ 25-26 या वर्षासाठीच्या वॅकन्सीजसाठीची ॲड इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन फॉर्म 1/8/2024 ते 21/8/2024 फॉर्म भरता येणार आहे. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन 1/8 ते 21/8 दरम्यानच तुम्हाला भरायचं आहे. कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग टेस्ट सप्टेंबरमध्ये असेल. डाउनलोड कॉल लेटर हे ऑक्टोबरमध्ये असेल. ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑक्टोबरमध्ये असेल. रिझल्ट ऑक्टोबर नोव्हेंबरचा दरम्यान लागेल. डाउनलोड कॉल लेटर फॉर ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन नोव्हेंबरमध्ये असेल. ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन नोव्हेंबरमध्ये कंडक्ट केले जाईल. रिझल्ट हा डिसेंबरमध्ये किंवा January 2025 कंडक्ट केला जाईल. कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू January-Feb 2025 आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट April 2025 ही केली जाणार आहे. सो यासाठीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या या PDF इन डिटेल इथे देण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आपण महत्त्वाचे पॉईंट्स इथे बघणार आहोत. सो यात पार्टिसिपेटिंग बँक ज्या आहेत त्या बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन होत आहेत. सो एलिजिबिलिटी क्रायटेरिया एजचा जो आहे तो 20 वर्ष ते 30 वर्षाचा आत कॅन्डिडेट या प्रोसेससाठी ॲप्लिकेबल आहेत. रिलॅक्सेशन आहे. SC ST कॅन्डिडेट 5 वर्ष, OBC नॉन क्रिमिनलर 3 वर्ष, डिसॅबिलिटी 10 वर्ष. तर या रिलॅक्सेशनमध्ये फॉर्म भरल्यानंतर एज रिलॅक्सेशन तुम्हाला तेवढं देण्यात येणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स या PDF आपण बघणार आहोत. सो डिसॅबिलिटीचे जे क्रायटेरिया आहेत ते या PDF इथे डिक्लेअर केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एनी इक्विव्हलंट क्वालिफिकेशन रेकॉग्नाइज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर एनी डिग्री कॅन्डिडेट या प्रोसेससाठी अप्लाय करू शकतो. यासाठी फीज जी आकारली जाणार आहे 175 रुपये SC ST PWD कॅन्डिडेट, 850 रुपये जनरल कॅन्डिडेटसाठी आणि OBC कॅन्डिडेटसाठी असणार आहे. स्ट्रक्चर्ड एक्झामिनेशन जे असेल तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये असेल. 30 मार्क इंग्लिश, 30 क्वेश्चनसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट 35 क्वेश्चन 35 मार्क्स, रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्क्स, असे 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी आणि 60 मिनिटांमध्ये हे 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करावे लागणार आहेत. मेन्स एक्झामिनेशन जे असणार आहे 155 क्वेश्चन 155 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी असतील आणि 3 तासाचा टाईम तुम्हाला इथे दिला जाणार आहे. रिझनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस असेल, इंग्लिश लँग्वेज असेल आणि डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन यावर हे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. डिस्क्रिप्टिव्ह पेपर ऑफ इंग्लिश लँग्वेज लेटर रायटिंग अँड एसे मे बी इव्हॅल्युएटेड बाय अन ऑटोमेटेड स्कोरिंग मेकॅनिझम फॉर
आयडेंटिफाईंग फीचर रिलेटेड रायटिंग प्रोफिशियन्सी. दिस स्कोरिंग मेकॅनिझम इज ड्युली व्हॅलिडेट अँड इव्हॅल्युएट प्रोफिशियन्सी ऑफ अ टेस्ट टेकर इन रायटिंग इन इंग्लिश लँग्वेज इन अन ऑब्जेक्टिव्ह मॅनर ॲज द मेकॅनिझम डज नॉट हॅव एनी इन बिल्ट बायसेस फॉर इव्हॅल्युएटिंग रिस्पॉन्सेस. सो इंग्लिशमध्ये लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग तुम्हाला करावं लागणार आहे, त्यावरनं तुमचं रायटिंग स्किल किती आहे याचं इथे नोटिफिकेशन केलं जाणार आहे. सो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर जी असणार आहे ती 1/4 असणार आहे, 0.25 तुमचा बरोबरचा क्वेश्चनमधनं इथे मायनस केले जातील. कट ऑफ स्कोर जो असणार आहे, ईच कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू ऑब्टेन मिनिमम स्कोर इन ईच टेस्ट ऑफ ऑनलाईन मेन्स एक्झामिनेशन अँड ऑल्सो अ मिनिमम टोटल स्कोर टू बी कन्सिडर्ड टू बी शॉर्टलिस्टेड फॉर द इंटरव्ह्यू. सो प्रत्येक सेक्शनचा कट ऑफ वेगळा असेल, त्याचबरोबर ओव्हरऑल कट ऑफसुद्धा वेगळा असेल. सो टोटल सेक्शनचा प्लस ओव्हरऑल कट ऑफ तुम्हाला या एक्झाममधनं स्कोर करायचा आहे. एक्झामिनेशन सेंटर जे असणार आहेत ते तुम्हाला तुम्ही सिलेक्ट करू शकता. एक्झामिनेशन सेंटर्स इथे दिलेले आहेत, मुंबई आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबई आहे, पुणे आहे, संभाजीनगर आहे, सो अशा पद्धतीने महाराष्ट्रात तुम्ही सेंटर निवडू शकतात एक्झामिनेशनसाठी. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.